आज केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प मांडलेला आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामनजी यांनी एक अतिशय संतुलित बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे. मुळातच कोविड नंतर जेव्हा जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडताना आपण पाहतो आहोत आणि पश्चिमेतले प्रगत देश देखील अर्थव्यवस्थेशी एक प्रकारे झुंजतायत, अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने 8.2% जी वाढ दाखवली आहे ही अत्यंत महत्वाची आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करून देणारी अशा प्रकारची वाढ आहे. आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा जगामध्ये महागाईचा दर, रेट ऑफ इन्फ्लेशन हा डबल डिजिटमध्ये पोहोचला आहे, त्याचवेळी तो भारतामध्ये 6.7% आता 5.4% खाली आलेला आहे, हा देखील अत्यंत महत्वाचा आहे. विशेषतः सामाजिक कल्याणाच्या योजनांच्या विकासाचा दर हा इन्फ्लेशनच्या दराच्या दुप्पट आहे, तो जवळपास 12.8% आहे. याचा अर्थ सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे. विशेषतः आपण जर बघितलं तर GDP 7.8% एवढी गुंतवणूक ही त्या ठिकाणी होते. आणि आपण ऍब्सोल्यूट टर्म्समध्ये बघितलं तर अगदी 17-18 तुलना केली तर 23-24 सामाजिक क्षेत्राचा खर्च हा दुप्पट झालेला आहे, म्हणजे तो 11 लाख कोटीवरनं जवळपास 23 लाख कोटीवर आलाय. तर आरोग्य क्षेत्रातला जो खर्च आहे तो 17-18 तुलनेत जवळपास दुप्पट झालाय, तो 2.5 लाखावरनं 5.85 लाख कोटी इतका तो वर गेलेला आहे. म्हणजे हे दोन्ही जी महत्वाची क्षेत्र आहेत याच्यातली गुंतवणूक ही जवळपास केंद्र सरकारने दुप्पट केली आहे, ही देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यासोबत वित्तीय तूट ज्या प्रकारे निर्मलाजींनी घोषित केलं होतं कोविडच्या नंतर, त्याच प्रकारे ती कमी होताना दिसते आणि अर्थव्यवस्था ही पूर्णपणे त्या ठिकाणी मजबूत होताना दिसते. विशेषतः बँकांचे जे NPA आहेत हे आता केवळ 2.8% आले आहेत, जो गेल्या 12-15 वर्षातला सगळ्यात कमी NPAचा दर आहे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 40 लाख कोटी रुपये हे थेट जमा करण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं आहे. भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी, त्यासोबत महिला, युवा आणि गरीब या 4 घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांकरता अनेक नवीन योजना, नैसर्गिक शेतीपासून तर नवीन किसान क्रेडिट कार्डापर्यंत आणि शेती क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासून तर विपणनापर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. विशेषतः रोजगाराच्या क्षेत्रामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिसची एक स्कीम सुरू केली आणि त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने देखील स्कीम सुरू केलेली आहे की ज्यातनं जवळपास 4.5 कोटी तरुणांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होण्याकरता केंद्र सरकार मदत करते. त्यांना अप्रेंटिसशिपचे पैसे मिळतात, त्यांना EPFO पैसे मिळतात आणि त्यासोबत रोजगार वाढीकरता सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारं MSMEचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि नवीन क्रेडिट गॅरंटी स्कीम दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
जवळपास 100 नवीन जे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सर्व्हिसेस या सगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विशेषतः ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात 2 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करते. 3 कोटी अतिरिक्त घरं बांधण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने या ठिकाणी घोषित केलाय. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या आदिवासी बांधवांकरता जनजातीय उन्नत ग्रामोन्नती अभियान हे अभियान हातामध्ये घेतलंय, जे जवळपास 63,000 गावांमध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा विकास या ठिकाणी करण्याचं काम करेल मोठ्या प्रमाणात. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 11 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय. हा आकडा याकरता मोठा आहे की युपीएचं शेवटचं बजेट जर आपण बघितलं तर त्यात साधारणपणे 1 लाख कोटीच्या थोडं वर एवढीच पायाभूत सेवांवरची गुंतवणूक होती, ती आता 11 लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे. मला असं वाटतं की त्यामुळेच देशामध्ये रस्ते असतील, पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील, ग्रामीण रस्ते असतील, सिंचनाच्या सोयी असतील, अशी एक मोठी गुंतवणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः एनर्जी ट्रान्झिशन हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हातात घेतला. एकीकडे थर्मल एनर्जी जी आहे ही इफिशियंट पद्धतीनं जनरेट झाली पाहिजे आणि त्याचवेळी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही या बजेटच्या माध्यमातून होते. मुद्रा लोन 10 लाखापर्यंत आता मिळत होतं कुठल्याही गॅरंटी विना, ते 20 लाखापर्यंतचं मुद्रा लोन विना गॅरंटीचं आणि विना तारणाचं देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय, ज्यामुळे निश्चितपणे एक मोठा फायदा त्याचा होणार आहे. 1 कोटी लोकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 300 युनिट 1 कोटी परिवारांना 300 युनिटपर्यंतची वीज ही मोफत देण्याचा निर्णय हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पंप स्टोरेज असेल, अणुऊर्जा असेल, अल्ट्रा सुपर क्रिटिकल पॉवर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या. आणि राज्यांना 1.5 लाख कोटी रुपयाचं व्याजमुक्त कर्ज 50 वर्षाकरता आणि 15 वर्षाकरता अशा 2 स्कीम आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकार कुठलंही व्याज घेणार नाही आहे, त्या या ठिकाणी एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यासोबत न्यू पेन्शन स्कीमच्या संदर्भात देखील एक महत्वाची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. राज्यात ज्या प्रकारे आपण सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन पेन्शन स्कीम ही बदलली आणि त्यामुळे जुन्या पेन्शन स्कीम सारखे त्यांचे सगळे राईट प्रोटेक्ट केले, त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारही सगळ्या तिथल्या संघटनांची बोलणी करून त्याला फायनल स्टेजवर नेते आहे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. इन्कम टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात जो मध्यमवर्गीय आहे त्याला फायदा होणार आहे. जवळपास मध्यमवर्गीय परिवाराची 17,500 रुपयाची वार्षिक बचत ही नवीन इन्कम टॅक्सच्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदींमुळे होणार आहे. खरं म्हणजे एकूणच जर हा आपण अर्थसंकल्प बघितला तर या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातली जी ग्रोथ आहे, मग ती मानव संसाधन विकासातली असेल, ती शेती विकासातली असेल, ती इंडस्ट्री विकासातली असेल, या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योग्य प्रकारची बॅलेन्स गुंतवणूक दिसते आहे. कुठल्याही प्रकारे केवळ घोषणांचा वर्षाव न करता त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेत हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे. एक अजून महत्वाची गोष्ट आहे, या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करत असताना पूर्वेतली जी राज्य आहेत ती एक थीम थोडीशी घेतलेली दिसते, त्यामुळे काही राज्यांची नावं आली लगेचच आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता
घोषणा दिल्या, बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या। मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत। मी ॲट अ ग्लान्स, म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे, मी ॲट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या। विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळभक्त ग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना 400 कोटी, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर 466 कोटी, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर 598 कोटी, महाराष्ट्र ऍग्री बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा 150 कोटी, MUTP 3 जो मुंबई करता महत्वाचा प्रकल्प आहे 908 कोटी, मुंबई मेट्रो याच्याकरता 1087 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी 150 कोटी, नागपूर मेट्रो 683 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्प 500 कोटी, पुणे मेट्रो 814 कोटी, मुळामुठा 690 कोटी। म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे, उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू। ही तर ॲट अ ग्लान्स 5 मिनिटात काढलेली यादी आहे, फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले। मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो, महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे, आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत, आणि वेगवेगळ्या योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत। म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे, या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका। आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा। मी दाव्याने सांगतो, माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे, म्हणून ॲट अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे। किंबहुना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील, हा मला विश्वास आहे। त्यांना अधिकृत बजेटची कॉपी मिळाली ती देखील ते वाचत नाही, तर माझी कॉपी ते काय वाचणार आहे? विरोधकांनी या बजेटनंतर काय प्रतिक्रिया द्यायची हे आधीच लिहून नेलेलं आहे, त्यांची प्रत्येकाची प्रतिक्रिया ठरलेली आहे। मी आकड्यांसहित सांगतोय, त्यामुळे ते उत्तर देऊ शकणार नाहीत, त्यामुळे नरेटिव्ह केवळ सेट करतील। महत्वाचं असं आहे की प्रत्येक बजेटला एक थीम असते, यावेळी ही जी आपल्याला थीम आहे ही साधारणपणे पूर्वी किनारपट्टी अशा प्रकारची थीम आपल्याला पाहायला मिळते, म्हणून ही काही राज्य स्पेशली मेन्शन झालेली आहे। मला असं वाटतं की मग विजय वडेट्टीवारने या ठिकाणी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं पाहिजे आणि केंद्र सरकारला धन्यवाद दिले पाहिजेत की केंद्र सरकारने किती चांगला अर्थसंकल्प केला। पण त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये तर खटाखट खटाखट होतं, आणि त्यांचं खटाखट खटाखट ज्या ठिकाणी काँग्रेसची राज्य आहेत त्याही ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। आता त्या राज्यांमध्ये तरी खटाखट दाखवा ना, ते खटाखट तिथेही नाहीये। त्यामुळे त्यांना हे माहिती आहे आपण राज्यावर येत नाही, केंद्रात येत नाही, म्हणून ते मॅनिफेस्टो तयार करतात। अशा प्रकारच्या मॅनिफेस्टोच्या भरोशावर देश चालत नसतो। पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचं बजेट हे विजय वडेट्टीवारांना देखील भावलं आहे, त्यांनाही आवडलं आहे। मला विश्वास आहे की ते उरलेलं बजेट देखील वाचतील।